नमस्कार. प्रुडंटच्या शक्ती या विशेष कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार. आयज 8 मार्च आयचो हो दीस संपूर्ण संवसारभर इंटरनॅशनल विमन्स डे म्हणून मनयलो वता. खरे तर बायलां खातीर एकूच दीस कित्याक, प्रत्येक दीस हो बायलेचो, तिच्या कर्तृत्वाचो आणि तिच्या सामर्थ्याचो. घरांत कितलीही संकश्टां येव, कितलीही वादळां येव, प्रत्येक प्रसंगार खंबीर बनून उभी रावता ती घरातली बायल. घरातल्या सगळ्या मनशांक घरातल्या बायलेचो खूप मोठो आदार असता. आयच्या या दिसाचे औचित्य साधून आम्ही तुमच्या भेटेक एक खास अस्तुरी घेऊन येल्यात. त्या अस्तुरीचे नाव जावन असा सुरेखा चोडणकर. सुरेखाच्या आयुष्यात कितलीशीच संकष्टां आयली, कितलेशेच आडखळ आयले, पण त्या सगळ्याचेर मात करून आयज ते खंबीरपणान उभे असा. सुरेखाची नक्की स्टोरी किदे, त्याचो प्रवास किदे, हे सगळे आम्ही त्याच्याच कडे भासाभास करून जाणून घेऊया. तर आज आमच्या बरोबर असा सुरेखा चोडणकर. तर त्यांच्याकडे उलवून त्यांची आयज मेरेनची जर्नी आम्ही जाणून घेऊयात. नमस्कार सुरेखा, तुमका प्रुडंटाच्या शक्ती या कार्यावळीन खूप खूप येवकार. थँक्यू. सो ह्या चर्चेक सुरवात करतना, तुम्ही इतली 21 वर्सां आता बिझनेस फिल्डान असा आणि तुमच्या डिजेबिलिटीचेर मात करत तुम्ही 21 वर्सां आता बिझनेसान फुडे सरत असा. सो किदें सांगतली फर्स्ट ऑफ ऑल या 21 वर्सांच्या काळा बद्दल? 21 वर्सांच्या काळा बद्दल प्रॉब्लम आता हांव सुरवात करता. हांव म्हाज्या बाबा हांगा सरले स्वतंत्र सैनीक निळखंड शंकर चोडणकर, आणि आमच्या हांगा घर आसले, पण कामा खातीर आमचे बाबा बॉम्बे रावताले, थंयच माझा जन्म झाला. आणि आता जसे हँडिकॅप खातीर स्पेशल किती म्हणजे खूप फॅसिलिटीज असा, त्यांना आमकां नसल्यो. अराउंड 7-8 वर्सांचे असताना माझे ऑपरेशन झाले पायाचे, आणि मागीर म्हाका बूट घालपाक दिवंक लागले. त्याच्या उपरांत हांव 18-19 वर्सां हांव स्कुलान गेली. ते आमची हँडिकॅपची स्पेशल स्कूल असले. त्या स्कुलान वचपाक म्हाका लोकल भाशेन वयचे पडटाले, आणि त्यांना आता लोकल बसी बॉम्बे हँडिकॅप खातीर फुडसून अलावड असं चढपाक त्यांना आमकां नसले, ते म्हणजे फॅसिलिटीज ती नसली. सो माझा बाबा, माझी आई, माझी व्हडली बहीण आणि माझा व्हडलो भाव हे म्हाका बशीन व्हरताले. त्याच्या उपरांत आमकां स्कूलची बस आसताली. थंय हांव 2 वर्सां शिकली. तिसरी पास करून मागीर चवथीक हांव आमच्या घराच्या लागीं स्कूल आसले थंय येयली. थंय 10वी मेरेन म्हजें शिक्षण जालें, आणि 10वी नासतना म्हाका मणक्याचो मातसो प्रॉब्लम जालो. सो म्हाका 1 महिने ॲडमीट केलें डॉक्टरान, KEM हॉस्पिटलान म्हाका ॲडमीट जावचें पडलें. ॲडमीट केल्या उपरांत म्हाजी प्रेझेंटी कमी लागली स्कुलान. सो टिचरीन प्रिंसिपलान सांगलें तुमकां एग्जामीक बसूंक मेळचें ना. आणि तेन्नाच थंय एक गूड नायट कंपनी असली, तितून वॅकन्सी असली. सो म्हाका कोणी तरी सांगलें थंय वॅकन्सी आसा, आणि हांव घरान ट्युशन घेताली भुरग्यांची, 5वी ते 7वीच्या भुरग्यांचे ट्युशन घेताली घरान. म्हाका म्हणलें थंय वॅकन्सी आसा, वचून पळय तुका जमता जाल्यार. हांव गेली थंय, आणि जवळजवळ 3 वर्सां हांवें थंय काम केलें. मागीर ती कंपनी तेंच्यांनी गोदरेज कंपनीक विकली, म्हाजो तो जॉब सुटलो. मागीर थंय लागींच आजून एक कंपनी असली, थंय हांवें 2 वर्सां काढली. मागीर घरान बसून कितें करतली म्हणून आमचे हँडिकॅपची संस्था आसा, त्यांच्या थ्रू आमकां टेलरींग, प्रिंटींग आणि वुडवर्क शिकपाक हे आसले, आसले तेंची. थंय म्हाका आफयलें तेंच्यांनी, तूं येता जाल्यार येता. हांव थंय स्क्रीन प्रिंटींग शिकली. अराउंड 2-3 वर्सां थंय म्हजी गेली. परत मागीर बेकार रावपाचो टायम येयलो. मागीर बिट्वीन म्हज्या भाव धाकट्या भावाचो प्रॉब्लम जालो मातसो, आणि त्यांना हांव बॉम्बे असली. आणि त्याच्या उपरांत आम्ही हांगा येयली, गोंयान येयली. गोंयान येवपाच्या पयलीं एक थंय एसटडी असली, थंय हांवें 2 वर्सां जॉब केलो. मागीर हांव फायनली 2003 गोंयान येयली. तुमकां बेकार बसप मान्य नासलें? ना, अजूनय ना. इनफॅक्ट अजूनय ना. एट प्रेझेंट म्हजे इच्छा मनान खरें म्हणजे हांवें कंट्रोल करूंक जाय खंय तरी, पण अजूनय ना, जमाना ते बेकार बसप.
2003 तुम्ही गोयात आयली, मागीर हांगा एक नवीन प्रवास, कित्याक वातावरण बदलले, प्लेस बदलली, मुंबई खूप बिझी प्लेस, हांगा तितले सुशेगाद म्हणता आम्ही, सो सगळेच चेंज झाले, हांगा येऊन कसे ॲडजस्ट केले? ॲडजस्ट म्हणजे सुरुवातीक मातशे प्रॉब्लेम झालो, कित्याक गोयचे बॉम्बेचे आणि गोयामध्ये खूप डिफरन्स असा, थंय एक बिझी लाईफ असता, धावता इतक्या टायमार उठवंक जाय, इतक्या टायमार जॉबार पळोवंक जाय, हांगार तशें काय ना. आणि दनपार म्हटलं की सगळे हांगा एकदम शांत. सुरवातीक जेन्ना हांवें शॉप ओपन केल्लें तेन्ना हांगा चड शॉपांय नासली, मोजकी दोन तीन शॉपां आसली आणि लोकांक इतकें खबरूय नासलें. इनफॅक्ट थोड्या लोकांक अजूनही खबर ना की आसा म्हणून शॉप. म्हणजे मागीर सुरवातीक हांव कपड्याचे म्हाजे आसले, कपडे रेडीमेड गार्मेंट्सचे, आणि हांव सिडी दवरताली विकपाक, रेंटाक सिडी देताले तेन्ना ते दवरताली, तितून मातशी बिझी उरताली. पण तरी शॉप म्हटलं की कितें कस्टमर येतात तेन्ना काम, ना जाल्यार तोपर्यंत सुशेगात बसपायचे. आणि मागीर हांवें मागीर गिफ्ट आयटमचे चालू केले, ते आतां दोनूय शॉपां आसा, दोन आसा शॉपां, तर एक सायडीक गिफ्ट आयटम, एक सायडीक कपडे. सो तुम्ही हळूहळू करून पहिली तुमचे गार्मेंट्स, मागीर सिडीज आणि मागीर आता गिफ्ट आयटम्स असं करून तुम्ही बिझनेस ग्रो केला. पण इतले म्हणजे स्वतः तितले म्हणजे धडधाकट मनशाक बिझनेस स्टार्ट करतना कितले कितें चिंतपाक येता, म्हणजे हो बिझनेस हांव कसो फुडें भरतलो, हातून प्रॉफिट जातले काय ना. आणि त्याच टायमार 21 वर्सां पयलीं तुम्ही हांगा, म्हणजे आतांय पिर्णा हो गांव तितलोसो डॅव्हलप ना, अजूनही हांगा पब्लीक ट्रान्सपोर्टाचो प्रॉब्लम असा, तरी 21 वर्सां पयलीची परिस्थिती आम्ही निश्चितच इमॅजीन करू शकना. त्यांना तुम्ही खंयतरी निर्णय घेऊन हो बिझनेसान उतरली. सो हो बिझनेस ग्रो करपाक किती डिफिकल्टीज, किती चॅलेंजीस असतात? डिफिकल्टी म्हणजे सगळ्यात वडली डिफिकल्टी माझा हो पायाचो प्रॉब्लम असलो, कित्याक म्हाका बॉम्बे वयचें पडटा. हांव मोस्टली हांगा सामान मेळटा सगळें, पण हांव हांगासरलें हाडिना, कित्याक म्हाका म्हाजें अशें आसा, भले 2 पैसे चड आसल्यार उपकारता, पण क्वॉलिटी बरी जाय. एक कस्टमर येयलो, नेक्स्ट टायम तो परत येवंक जाय, तिने 4 लोकांक सांगूंक जाय की हां बाबा तेजे कडचो माल बरो आसा. सो ते मेन आसता. सो ताका लागून म्हाका म्हाजो फूल फोकस आसता क्वॉलिटीचेर, भले रेट अपडावन जाता, आनी ताका लागून म्हाका स्पेशली बॉम्बे वयचें पडटा. सो म्हाजे वर्सांसून 3-4 फावटी बॉम्बे आसता. आणि ते तुम्ही एकलीच स्वतः मॅनेज करता, तुमकां कोणी कोणाचे हेल्प ना? हांगासून आता सुरवातीक कितें जालें, सुरवातीक हांव एकटीच वयताली, हांव बशेन एकटी वयताली, म्हणजे सांजची जर बसली तर सकाळी हांव पावताली बॉम्बे, मागीर थंयसून रिक्षा केली की डायरेक्ट हांव म्हाज्या घरा वयता. आमचें घर आसा बॉम्बे आसून, मागीर थंय म्हाजो भाव आनी भावजय रावता, तर शॉपिंग करतना भावाची आनी भावजयीची हेल्प म्हाका जाता, कित्याक हांव लगेज ताका म्हाका जायना, सो हांव फक्त सिलेक्ट करता, बाकीचें काम म्हाजो भाव करता. पण आतां आतां सद्या करता, पण थोडो एजच्या मानान थोडो प्रॉब्लेम जाता केन्ना केन्ना. पण ट्रॅव्हल करतना जे अडचणी येता किंवा ज्यो डिफिकल्टीज येता ताचे कशें कितें, म्हणजे फर्स्ट टायम तुम्ही जेन्ना एकल्यान ट्रॅव्हल केले आणि आता निश्चितच तुमकां सवय जाला, ते सवयीचे जाला तुमचे, पण त्यांना स्टार्टिंग कसे मॅनेज केले? स्टार्टिंग म्हणजे पहिली सांगपाचे तर म्हाका एकटे ट्रॅव्हल करपाक पहिली भंय दिसलो, कित्याक हांवें केन्ना बॉम्बे लोकल बसीन भोंवप सेपरेट असता, हांगा सेपरेट असता, पण ड्रायव्हर नाजाल्यार क्लिनर जे कोण आसता बसमध्ये त्यांचो म्हाका खूब हेल्प जाताले. स्पेशली आतां ठरलेलो आसा की हे पॅसेंजर हांगा चडटले, तर ते पहिलीच बाबडे बॅग उखल वयर दवर, देंवताना पहिली म्हाका सुशेगाद आनी खोसली ना आतीक धरूं अशें, म्हणजे त्यांचे हेल्प जाताले ना अशें ना. सुरवातीक भंय दिसतालो, कित्याक गाडी ते घाटांसून वयता आणि नाका नाका ते किती किती, त्यांना मातशे मातशे दिसतं, पण मागीर ओके आता काय आता सवय झाली ह्या गोष्टीची. पण आता बिझनेसाक जो माल लागता, जो हाडपाचो पडटा, ताचे कसे म्हणजे तो खंय बरो मेळटलो, खंय ते कसे फाइंड आउट तुम्ही केले, कसे तुमचे कॉन्टॅक्ट बिल्डअप केले? कॉन्टॅक्ट म्हणजे पहिली हांव ज्या म्हणजे हांव तर न्यू शॉपार गेली न्हू, मागचे पहिलं त्यांना हे सांगप असता की म्हाका 2 रुपया सो म्हारग दी, पण म्हाका बरी क्वॉलिटी दी, आणि तुझी एक जरी म्हाका कंप्लेन येयली माला बद्दल की तुझे शॉप सोडून हांव दुसऱ्या शॉपार वयतली, हे म्हाजे पहिले तांकां आसा. सो आतां 21 वर्सां म्हाजे जे दुकानवाले आसा, शॉपवाले आसा, ते सगळे सेट जाले. सो तांकां खबर आसा की म्हाका कसो माल जायो, आनी ते
खायच्या रेंजीत जायो आणि कसं जायो ते त्याच रेंजीन म्हाका बरोबर माल दाखवतो. तुम्ही आता तुमची मेडिकल कंडिशन सांगल्या, तुमच्या पायांनी तुमका जायना, सो अशा टायमार तुमचं शॉप सुद्धा बरेच किती गिफ्ट आयटम्स म्हटल्यावर बारीक सारीक एका गर्दी जाताच शॉपाचे. मागीर जेव्हा रश असता, जेव्हा सीजन असता, त्या टायमार शॉपार बरीच गर्दी असता, त्या टायमार तुम्ही कसे किती मॅनेज करता? माझं पोलिओचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला चढ धाव करून जायला, स्पेशली मला काटी घेऊन चढचं पडता. सो जर एका शॉपार गर्दी झाली, पण हा हे सांगता की आमच्या शॉपाच्या वरती शांतादुर्गेचे देऊळ असतात, त्या शांतादुर्गेच्या कृपेन माझे कस्टमर इतके बरे असा न्हू की चढ करून म्हाका त्रास घेवचो पडना. कितें ते स्वतःवरून सांगता, दिदी खंय दवरला ते सांग आम्ही काडटा. सो म्हाका चड डगदग करची गरज पडना आतां इतक्या 20 वर्सान की ना खंय आसा तूं दाखय आमकां खंय आसा ते, आम्ही थंयसून घेवन येता. आणि अनवळखी जर कोण चुकून येयलो तर मागीर ना इलाज असता. मागीर रश असली की तशी कोण ना कोण हेल्पाक आसता, असो प्रॉब्लेम जायना. भाव असता, व्हडलो भाव असता, नाजाल्यार आणि कोण ना कोण हेल्पाक आसता माझ्या, काय असे म्हणजे ओके काही प्रॉब्लेम जायना तसो व्हडलो. पण आता एक मेजर प्रश्न विचारपाचो म्हळ्यार, आम्ही धडधाकट जी मनशां असता ती आयुष्यान किती मातसो जरी अडखळ येयलो किंवा संकट आयले तरी आता कशें जातले बाबा, सगळी किती असता म्हणतात तो धीर सगळो त्यांचं गळून वयता आणि खंय तरी आपण हारलो असे म्हणून ती खंय तरी तुटतात. तो अशा टायमार तुम्ही आता 21 वर्सां म्हणजे सिन्स फ्रॉम युअर चाईल्डहूड म्हणजे स्कूल लाईफच्या आता मेरेन तुम्ही असे बरेचसे परिस्थिती पहिला असतले ज्या टायमार तुमका खंय तरी धीर तुमचं कमी झाला असतलो, अशा टायमार स्वतःक मोटिवेटेड दवरपाक किंवा म्हाका हांगा रावपाचे ना फुडें वचपाचे असा, हांगासून खूप फुडें वचपाचे असा, स्वतःक असे मोटिवेटेड दवरपाक कसे तुम्ही मॅनेज करता? किती असं तुका सांगले तसे सुरुवातीपासून म्हाका प्रॉब्लेम्स असले आणि खूप फावटी असे जाता की हा खूप डिस्टर्ब जाता की नाका आता जमचे ना माझे कडे असे खंय तरी दिसता मना की ना आता सोडून दिवपाचं असं. त्या टायमार हा माझ्या व्हडल्या बहिणीक फोन करता. माझी बहिणी व्हडली बहीण असा ॲडवोकेट उत्तरा कुंडलेकर. सो जेव्हा हा डिस्टर्ब जाताला मेंटली जेव्हा हा डिस्टर्ब जाता ना त्यांना हा त्याला फोन करता आणि त्याला सांगता ताई अशा अशा. मी जेव्हा म्हणजे लहान असले त्यांना त्याचे एकूच सांगणे असं मला की तुझेकडे जाता तितके तू कर, ना जायणार मग आम्ही असं हे त्याचे पहिलीपासूनचे उतार. आणि अजूनही ते तसं सांगतात तुझेकडे जाता तितके तू कर, तुका दिसता ना जाऊचे तरी तू ट्राय कर, नाजाल्यार मागीर तू सोडून दी पण तू ट्राय करीत राह, कित्याक तू बेकार बसले न्हू की तू मेंटली डिस्टर्ब जातो. सो तू ट्राय करीत राह, एकदा जावचें ना, दोनदा जावचें ना, तिसऱ्या फावटी तरी नक्की जातं. म्हाका खा म्हणटा न्हू स्फूर्ती स्थान म्हणटा तशी माझी ताई असा, तेणे म्हाका खूप अजूनही आता माझे इतके एज झाले इतके हांव आता 21 वर्सां हांव दुकान चलयता पण अजूनही तेच की हांव त्याचे म्हणणे किती असा न्हू. आणि त्याने जेव्हा म्हाका सांगले न्हू की म्हाका ॲटोमॅटिक म्हाका दिसता की ना आता चल ताईन सांगला न्हू म्हणजे हांव करूंक शकता माझ्या कडेन जातले तेच. पण तुम्ही जेव्हा मुंबईच्यान हांगा येऊन स्वतःचं बिझनेस स्टार्ट करपाचे चितले किंवा मुंबई नसताना तुम्ही हे जॉब केलो म्हणे, तुम्ही 2-3 जाग्याचेर जॉब केलो म्हणे, त्यांना तुमका घरातल्यान सपोर्ट कसो असलो? म्हणजे सपोर्ट केलो ऑर असूनी नका करू तू असं किती असलं? तसे माझ्या बाबाचे असले. जेव्हा फर्स्ट टाइम गुड नाईट मध्ये गेली त्यांना आमचा बाबा गोयात येलो आणि बाबा खबर नसल्या जॉब करता म्हणून बाबा येलो आणि बाबा नाही विचारले सुरेखा काय वयता झाले कामाक वयता त्याला किती कामाक लागले आपण ना आपण त्याला असं सर पुसतो. ताई म्हणलं माझी आई म्हणाली अरे ते स्वतःच्या मर्जीनं वयता आम्ही त्याला धाडूंक ना ते आपण वयता. त्यांचा सपोर्ट वाढलो कित्याक त्यांना मी बाबा मातसो बाबा बेजार झालो की बाबाक दिसले की अरे ते तसे असा ते कसे जॉब करतले. व्हडल्या बहिणी सांगले बाबा की बाबा आम्ही असं असं ते काम मी पळतली मागीर पुढे त्याचे फ्युचर किती. सो ते करता न्हू त्याच्यामध्ये हिंमत असतं ते करता त्याला करून ये ना झालं मागीर त्याला बसून घरान मागीर आम्ही पळूया त्याला असे. सो बाबाचं एकदे सुरू सांगलं की शाळेन वचताना त्यांच्यानी म्हाका खूप फूल सपोर्ट केलो शाळेन वचपाक कित्याक म्हाका उखलून व्हरचे पडटाले. बस जर चुकली माझी तर परत दुसऱ्या बसीन म्हाका बाबा बाबडो
स्कूल मेरेन पावयतालो. आणि माझे एक असे असले की खूप भुरग्यांक घराच्या अशी म्हणजे दाराकडे बसेस येतालो स्कूल बस, पण भुरगीं रेडी नसताली. आणि हांव अशी असली की लोकल बसीन वयताली, स्कूल बस मेळना तरी बाबा म्हाका स्कूल मेळतो. टिचरीक आमच्या प्रिंसिपल असली आमची मोदी मॅडम म्हणून, तिका माझ्या बद्दल खूप म्हणजे किती म्हणता हा त्यांना खूप बरे दिसले. ते म्हाका नेहमी म्हणताले बघ तुझा बाबा आणून तुला शाळेपर्यंत सोडतो, चांगली शिका, काहीतरी चांगलं कर, त्यांचं नाव बर. सो तिचे सांगावं आई बाबांचं, त्याच्या उपरांत मागे दुसऱ्या शाळेनं गेली तर माझ्या धाकट्या बहिणीचं म्हाका खूप सपोर्ट असलं, कित्याक म्हाका बॅग दोरूंक जायनासली. सो ते बावडे दोन दोन बॅग घेऊन माझ्या वांगडा असतात. भावंडांनी तर आई वडिलांबरोबर भावंडांनी म्हाका खूप, हांव म्हणू शकता की मी हांव जे किती असा ते त्यांच्या खातीर असं, नाजाल्या कदाचित त्यांचं सपोर्ट नसलो जाल्या हांव अशीच असतली असली घरांपासून. तुमचे जितले किती शिक्षण तुम्ही घेतले ते सगळे स्पेशल स्कूलातल्यानच घेतले ना? एक ते पहिली ते तिसरी आहे दोन वर्षा आमची हँडिकॅपची स्कूल असली SEC डे स्कूल म्हणून, ती थंय शिकली हांव. मागीर त्याच्यावरती तीनच तीन तिसरी मेरेनच असली. चौथीक मागीर आमच्या थंय स्कूल असली समर्थ विद्यालय म्हणून, थंय हांवें चौथीन ॲडमिशन घेतले आणि दहावी मेरेन हांवें थंय ॲडमिशन केलें. पण जेन्ना स्पेशल स्कूलातल्यान तुम्ही नॉर्मल स्कूलान गेली, फट करून नॉर्मल स्कुलान जी स्पेशल भुरगीं आसता तांकां हे करून समाविष्ट करून घेतले वचना अशें आमी पळयता. आतां इन्क्लुझीव एज्युकेशन म्हणून आतां कितले उलयतात, पण ते खंय तरी नॉर्मल स्कुलांनी जाता अशें आमकां दिसना. अशा टायमार तुमी कितलीशींच वर्सां पयलीं आमी म्हणुया परिस्थिती खूप वेगळी असतली, त्यांना तुम्ही नॉर्मल स्कुलान तुम्ही जेव्हा गेली त्यांना तुमचे क्लासमेट्स म्हणा किंवा टीचर्स म्हणा त्यांच्याकडल्यान तुमका कशी किती ट्रीटमेंट असतली, कसं किती सपोर्ट असतालो, असे किती इन्सिडेन्सीस झाला जे तुम्ही आमच्याकडे शेअर करू शकता? ना झाले किती माझे, म्हाका लेट स्कुलान घातले न्हू. सो माझं तिसरीपर्यंत म्हणजे दुसरी माझी 6 महिन्यांनी सेकंड फायनल एक्झाम घेतली आणि मग तिसऱ्यान घातली, तिसरी 5 जणांना चौथी गेली, एका वर्षात माझे 2 फायनल एक्झाम झाले. सो माझं रिझल्ट बरं असलो जेव्हा हा दुसऱ्या शाळेन गेली तर माझा त्यांच्यानी रिझल्ट पळलो. सो टीचरींचे म्हणत जाल्यार टीचर खूप म्हाका म्हणजे माझी केअर घेताली. आणि जी माझ्या स्कुलांची भुरगीं असली, एक दोन तर असतात न्हू, सगळीच बरी असत अशी नसतात, कोणाकोणाक ते दिसताले, पण माझे खास जो असल्यो एक सीमा म्हणून माझी मैत्रीण असली, एक छाया म्हणून असली जे आता सध्या ॲक्टर असा पिक्चरांनी कामं करता, म्हणजे सीमा म्हणून असले तेव्हा माझ्या एकदम खास मैत्रिणी असल्यो. आणि आमची प्रिन्सिपल असली संघवी मॅडम म्हणून, तर त्यांच्यानी त्या दोघांना सांगलेले की ह्याच्या वांगडा लिफ्टमध्ये तुम्ही बसपाचे, त्याची बॅग तुम्ही घेऊपाची, त्याला काल सकाळ त्याच्या बहिणीकडे वरून ड्रॉप करणार आहे, त्याच्या वांगडा त्याची आई बी येईली जाल्यार तिच्याकडे वरून त्याची बॅग घेऊपाची. सो तुमची जिम्मेदारी की त्या काळ पण, आणि ते लोक 10वीपर्यंत त्यांच्यानी मला तितकं म्हणजे माझी केअर घेतली. एखाद दुसरा असतात तू तर त्यांच्याकडून काय फायदा होतो, जे बरे असतात त्या घेऊपाचे न. पण सेम तुम्ही जेव्हा जॉब करपाक बाहेर सरली किंवा आता तुम्ही बिझनेस करता त्यांना तुमका असे किती एक्सपिरियन्सेस येतात? ना जॉबमध्ये तर येऊ ना, इनफॅक्ट गुड नाईटमध्ये असली. सो गुड नाईटमध्ये दुसऱ्याच वर्षा माझा बेस्ट एम्प्लॉई मिळलो सेकंड इयरमध्ये. हरशी ते लोक इतक्या बेगीन दिना, कमीत कमी 3-4 वर्षं वयची पडतात. पण आणि माझ्या वांगडा जी असली भुरगी चोडवा जी असली ती खूप म्हणजे सपोर्ट करताली म्हाका, कित्याक बॉक्स उखलपाचे, ते हाडून दिवपाचे. आणि माझे काम असे असले न्हू, हांव फक्त बॉक्सच करताली, पण ती लोक म्हाका खूप हेल्प करताली. आणि आमचं एक हे असले मॅनेजर असलो, त्याचं सुद्धा म्हाका हेल्प जातालो, म्हणजे असे असे हे स्पेशल असा हँडिकॅप असा ते का नाका असे तसे काय ना. आणि जेव्हा एकदम ओव्हरलोड असतालो कामाचं तर तो किती करतालो, अजून 8 चेडवांक आफयतालो कामां. अराउंड 30-35 भुरगीं असली आम्ही कामांक तिच्याकडे, फक्त 8 जणांक तो आफयतालो. त्या 8 मध्ये माझं नाव वय फर्स्ट आणि तो कॅरलाईट असलो. इथं चोरे का काल आणे का चट्टी नाही लयने का असं म्हणून तो म्हाका खूप हे करतालो. आणि मागीर त्यानेच माझे नाव सजेस्ट केले की ते बरे काम करता त्याका दिवया बेस्ट. कामाच्या हातून सुद्धा म्हाका असं त्रास ह्याच्या खातीर स्पेशली म्हाका केन्ना असा त्रास जाणार, जे कोण मेळ तर माझ्या नशिबान म्हाका सगळी बरीच मिळवपाची कामं. आणि आता बिझनेस करता त्यांना किती असे एक्सपिरियन्सेस येईला? ना अजिबात ना. एक घरची फॅमिली मेंबर्स सोडून आणि कोणाकडल्यान तुमका बिझनेस फिल्डान आता जेव्हाच्या तुम्ही देवला त्यांनाच्या पुढे सरपा खातीर किंवा अडी अडचणीच्या टायमार सपोर्ट मिळा? खूप जण असा
एकट्याचे नाव सांगले तर दुसऱ्या ग्राहक येतो. सो खूप जण असा आता इतकं सांगू शकता, इनकेस त्यांना भाई नसलं घरात आणि आव जर गेटीकडे उभे राहिले ना, चार गाडी तरी उभे राहतले, ताई चल पायथ्यावरून, इतके मला हेल्प करणारी माझ्या आजूबाजूक मजा असं. आणि शपार म्हणाले तर एक आमची बालवाडीची मॅडम असा, टीचर असा, सो ती माझ्या हेल्पाक असता. एक माझा मानलेलं बांधला मानलेलं म्हणे ना माझा सखोल भाऊ म्हणता ते का, तो माझा हेल्पाक असता. आता सध्या तर तो बॉम्बेसुद्धा वयता ना, तर माझ्या वांगडा तोच येतात, सचिन त्याचं नाव. सो माझ्या वांगडा तो असतात, माझी फॅमिली तर असतात असं. सो त्यांका त्यांची नाव घेणं म्हणजे फॅमिली फुल फॅमिली आहे माझ्या. बहिणी आता माझ्या बहिणीची भुरगीसुद्धा त्यांच्यासुद्धा माझा हेल्प जाता. माझ्या वडल्या बहिणीचे चेडू डॉक्टर असा, दुसरं चेडू असा तो जिम चलयता, पण त्यांच्यासुद्धा अजूनही मग त्या बावड्या त्यांना का गेलं ना मला मिळव तरी आव त्या सांगता, चल त्या काउंटरला उभी राहा लोकांना माल दाखव त्या बावड्या दाखवतो. सो हेल्प ना असे ना खूप जणांची हेल्प असा, त्याका लागून तर हा असा म्हणू शकता, त्याका लागून हा ट्वेल एकवीस असा असा आगळ टिकू. तुम्ही आता ॲज अ एंटरप्रेनर म्हणून काम करताच, पण प्लस तुम्ही तुमच्या परीन तुमकां जाता तसे सोशल फिल्डानूय तुम्ही दुसऱ्यांक हेल्प करपाचो तुमचो प्रयत्न असता, आणि त्या खातीर तुमचो वेळोवेळी सन्मानूय जाल्लो असा. सो तो एक प्रवास ते तुमकां केन्ना दिसले की आपूण समाजा खातीरूय आपूण कितें तरी करपाचे? प्रवास म्हटलं हांव खरें सांगता, हांव जेन्ना स्कुलान वयताली म्हणजे हँडिकॅपच्या स्कुलान वयताली, थंयसून लागीन आमकां एक मिलिटरी कॅम्प आसलो, आनी ते मिलिटरीची जे मनशां म्हणजे ते भायर उबे आसता ते सॅल्यूट मारून तांकां पळयलें की म्हाका खूब बरें दिसतालें. की आनी तेन्नाच चिंतलें की लायफान केन्ना तरी बरी कितें तरी करतली, अचीव करतली कितें तरी, तर ह्यांच्या खातीर हांव नक्की कितें तरी करतली हें तेन्ना ठरयलेलें. सो 2019 जेन्ना दुर्दैवान पुलवामा अटॅक जालो, सो तेन्ना म्हाका अशें दिसलें की चल आमी कितें करी, त्यांना खूप जण मदत करताली ते शहीदा खातीर. सो मला त्यांना असे दिसले की चल माझ्याकडे जाताले हाऊ किती तरी करता. सो ही गोष्ट आहे ना, आमचे हंगर एक पत्रकार असा संगम भोसले, त्यांना हायन म्हटले की भाई असे असे असा मला त्यांना हेल्प करपाचे. त्यांनी माझी ओळख अनंत जोशी सरांकडे करून दिली. सो सरांक हायन सांगले म्हटले मला म्हटले ते पुलवामा जे शहीद असा त्यांची त्यांना म्हटले मदत करतो, ताई तुम्ही सांगा म्हणाले तुमकां केन्ना करून आम्ही करूया म्हणजे. मागीर हांवें 1,00,000 अमाउंट तांकां त्या शहीदा खातीर डोनेट केलो. त्याच्या उपरांत मागीर कोविडच्या टायमार हांवें अशीच म्हाजे कडेन जितकी जाता न्हू तितकी हांवें कोविडच्या लोकांक हेल्प केली. आणि पंजाब मध्ये एक सुरजीत सिंग म्हणून त्यांचो हात कट झालेलो, सो त्याका थोडीशी हांवें हेल्प केली त्या टायम. आणि आता गेल्या वर्साचीच गजाल, एक फोंडा तिस्क थंय एक धनगर असा दिसता ती, म्हाका एक्झॅक्ट माहिती खबर ना, विधवा असा, तिचो घोव एक्सपायर झाला, भुरगीं असा दोन लहान लहान, तिने पेपरान ॲड दिलेली असे झोपडे कसे घर असा तिचे पेपरान तिने ॲड दिलेली की कोणी जाता त्यांच्याने हेल्प केली. तिच्या घरात हांवें थोडीशी माझ्याकडे जाता तितकी केली हेल्प. आता अजून 21 वर्षात झाला, अजून बरोच प्रवास असा, सो फ्युचर प्लॅन्स किती तुमचे? फ्युचर प्लॅन म्हणजे आता गेल्या वर्षात हांवें डिसाईड केलं, कित्याक आता माझे एज ॲट प्रेझेंट म्हणजे एज हांवें 50 क्रॉस केला. सो ह्याच्या पुढे बॉम्बे वचा बेळगाव वचा बी म्हाका फुडें हांव करतली की ना म्हाका जमचें ना तितके. सो हांवें डिसाईड केला की आता असे कितें तरी करतले न्हू की म्हाका खंय धावपळ करची गरज पडची ना, आणि हांव माझ्या बरोबर लोकांक सुद्धा कितें तरी काम दितली. सो तो एक माझा प्लॅन असा. थोडक्यान आताय बेकार बसप ना? ना बेकार बसले की म्हणटा न्हू चिमटे येतात तसे, बेकार बसप जमाना खरं सांगपाचे जाल्यार. काय ना काय म्हणजे कितें मशीन कशें चालू राहूंक जाय नाजाल्यार ताका चंप करता तशें, चलात रावूंक जाय काय ना काय करूंक जाय. असे बेकार बसले की मागीर मेन म्हणजे बेकार बसलेल्या मनशाच्या तकलेन नाका ते चिंतून येता. सो ते म्हाका नाका. सो बेटर कितें तरी बरें चिंतूया, कितें तरी बरें करुया, आपल्याकूय हें जातलो आपलोय टायम लोकांकूय कितें तरी हेल्प जातली. तर तसो म्हाजो एक प्लॅन असा चल्ला, म्हाजें उलोवप चल्ला त्या मनशांकडेन सध्या. सो जालें जाल्यार नक्की सक्सेसफूल जालें जाल्यार बरेंच आसा. अशा लोकां खातीर न्हू की जी खूब अशें म्हणजे हांवें आजूबाजूच्या लोकांक पळयलें की जेंकां बाबड्यांक करपाची खूब इच्छा आसा, पण तेंची भुरग्यांचे घरांचे करून तेंकां खूब असो टायम मेळटा ज्या टायमार ते कांय म्हणजे वेस्ट वयता टायम. सो त्यांच्या
त्या लोकां खातीर स्पेशली म्हाका तशें कितें करूंक जाय की तांकां अशें दिसूंक जाय आशिल्लें आपूण बेकार ना आपूण कितें तरी कमयता चार पयशे अशा लोकां खातीर करूंक जाय. सो तो म्हजो प्लान आसा तसो. तर सुरेखाताई तुम्ही आता जसे तुम्ही सांगले तुमची ओवरऑल जर्नी किंवा तुमचा प्रवास सांगपाचो झाल्यावर खरेच खूप कोणी इन्स्पिरेशन घेऊपाची असंच असा. तुम्ही तुमची जी किती डिफिकल्टीज असतात त्याच्यावर मात करून तुम्ही सदांच पुढे सरपाचेर विश्वास दवरला. सो अशी बरीच समाजात डिजेबल बायला असतली किंवा भुरगी असतली किंवा आम्ही सामान्य बायला म्हणूया ती आपल्याकडे कला असून सुद्धा खंय तरी एक भय असता आपण पुढे पाऊल घालतकच यश मिळतले काय ना पुढे पावतले काय ना ह्या भयाक लागून खंय तरी फाटी उरता. त्यांना तुमचा मेसेज किती ना आमच्या सारखी जी हँडिकॅप असा न्हू म्हाका त्या हँडिकॅप भुरग्यां खातीर मेसेज दिवतना स्पेशली त्यांच्या आवय पेरंट्स खातीर दिवंक जाय की तुम्ही त्यांना दाखवून देऊ नका की ती हँडिकॅप असा म्हणून. कित्याक एक नॉर्मल भुरग्यांक जशी तुम्ही वागता त्यांचे कडेन तशेंच तुम्ही यांचे कडेन वागा. तेका स्पेशल ट्रीट केली न्हू मागीर ते लोक स्वताक स्पेशल समजतात. मागीर एक एज जाले न्हू मागीर ती कांयच करिना. माझ्या घरान म्हाका तशें केन्ना मेळूंक ना स्पेशल ट्रिटमेंट ना माझ्या फॅमिली कडसून केन्नाच ना. इतके की माझी आई कपडे शिवताली हांव काज बटन करपाचें काम सुद्दां म्हाजी आई म्हाका दिताली. सो ते करूंक जाय तांकां स्पेशल दिवं नाका की तुजे कडेन हे नाका आसून ते बावडे करचे ना. म्हाका स्पेशली बावडो हो शब्द म्हाका आवडना बिलकूल आवडना म्हाका तो. म्हाका कोणीच म्हाका बावडे म्हटलेले कोणी आवडना दुसरें कोण म्हणचे न्हू. सो तुमी तांकां सांगा जशें म्हाजी भयण म्हणटा तूं कर तुजे कडेन काय जाणा जाल्यार आमी आसा. सो हे तुमी दवरा की तुमी तांकां फुडें करा की तूं कर तुजे कडेन जातले तर ती फुडें येतली न्हू. म्हाका तशी मेळ्ळा न्हू तशेंच पेरंट्सांनी भुरग्यांक ना ना ते पावडे ते जावचे ना तेजे कडेन हे नाका करू ताका करू न्ही जितके करता हळूहळू ते स्वतःच इंट्रस्ट घेतले आनी स्वतःच काय नाका फुडें जाता. आनी मग सांगले तशें बाबाक म्हाजे पसंत नासले पण म्हाका इंट्रस्ट आसलो की खंय तरी जॉब करपाचो स्वतःचे कितें तरी चार पयशे आपले हात पांय हालोवपाचे तशें करूंक जाय की वच तूं कर अशें केलें की कितें जाता की ना चल करुया जातलें. आवय बापायनूच ना तुजे कडेन जावचें ना म्हटलें की म्हणटात ना नर्वस जातात नर्वसनेस जातात तो येवंक फावना भुरग्यांच्या भितर. आनी दुसरें ते म्हाजी भयण सांगता तशी करो खाली करपाचें जायना जाल्यार कितें ऑप्शनूच नासता नाजाल्यार मागीर फॅमिली आसूंकूच जाय फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय आमच्या सारकी भुरगीं नाजाल्यार कोणूय आसत कांयच करूंक शकना हे आवय मान्य करता. कित्याक म्हाजे बाबा जर म्हाका स्कुलान व्हरून पायना तर हांव शिक्षण घेयना म्हाजी भयण जर म्हाजी बॅग उकली ना तर हांव फुडें शिक्षण घेयना. सो ते मेन आसता की आई वडिलांचो सपोर्ट आनी भयण भावांचो सपोर्ट हो सगळ्यांत मेन आसता आनी थोडी आपली हिम्मत जायी आपल्याकूय मनासून दिसूंक जाय की हांव करतली जेन्ना हे येता न्हू तेन्ना मागीर ऑटोमॅटीक सगळें जमोन येता. हांव खंयची गोष्ट चॅलेंज कशें घेता हांव सिरियसली सांगता जाल्यार जर कोणी म्हटलें न्हू की हे तुजे कडेन तर हांव कशी जायचें ना तें हांवूय पळयता हे म्हाज्या हांव स्वताकूच चॅलेंज करतना हांव तें करून दाखयत सो स्वताक चॅलेंज करून शिकूंक जाय मागीर खंयची कामां ऑटोमॅटीक जाता. तर ताई तुम्ही आमच्या प्रोग्रामान जॉईन झाली तुमची जर्नी आमकां एक्सप्लेन केली आमच्या दर्शकां खातीर एक्सप्लेन केली त्या खातीर तुमकां खूप खूप थँक्यू. आणि फ्युचरान तुम्ही जे कितें येवजला जे तुमचे किती प्लॅन्स असा तातून तुमका खूप खूप यश मिळू इतलेच तुमका तुमच्या खातीर आम्ही मागता. धन्यवाद. तर ही असलेली सुरेखा चोडणकर ताणी तांचो प्रवास आमच्या दर्शकां खातीर बऱ्या रितीन एक्सप्लेन केला. ताणी जे किती सांगला तातूंतल्यान एक गोष्ट स्पष्ट जाता आणि परत एक फावट हेच तुमकां सांगता की जी फिजिकली हँडिकॅप्ड असा किंवा स्पेशल भुरगीं असा त्यांना सहानुभूती ना तर एक संद दिवपाची गरज असा आणि ती संद दिवपाची जबाबदारी फक्त आवय बापूय टीचर्स यांचीच ना तर समाजाची असा. आम्ही जर या भुरग्यांक संद दिली तर ती फुडें सरून स्वतःचो टॅलेंट जगा मुखार दाखवू शकता. त्याचप्रमाणे ज्यो बायलांक एक बरो मेसेज दिला सुरेखाताईन तो म्हळ्यार आयुष्यान कितें करपाचें जाल्यार फुडें सरून करात भिवून फाटी रावूं नाकात. यश अपयश हे प्रत्येक गजालीन आसता. फुडें सरून जितले मेरेन आपूण ट्राय करिना तितले मेरेन आपणाक यश मेळटले ऑर आपण अपयशी जातली हे आम्ही सांगू शकना. तर सुरेखाताई
बशीन अशा बऱ्योच अस्तुऱ्यो असतात, त्यांची सक्सेस स्टोरी आम्ही तुमच्या मुखार वेळोवेळी हाडटली. त्या खातीर पळत रावात प्रुडंटाचेर शक्ती. This program was supported by Ajio All Stars Sale.